subscribe the channel and click on bell icon to get new notification. मी सुद्धा काही सोचलं नव्हतं कधी की माझ्याकडून काय होईल. खरं म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा मी 10 वर्षाचे होते, माझे पती 35 वर्षाचे होते. खतरनाकच मॉडूल होतं, मोठंच्या मोठं. मी नांदायला गेले तेव्हा 11 वर्षाचे होते. ही 11 वर्षांची मुलगी काय करू शकते. मला पतीने हाकलून दिलं तेव्हा मी 20 वर्षाचे होते. 10 दिवसाचं बाळ होतं. मी जगले, तुम्ही जगा. सासरने हाकललं, माहेरने हाकललं, मला कोणी नव्हतं. त्यावेळेस मी भीक मागत होते रेल्वेत. 10 दिवसाची ओली बाळंती. बाळाचं नाळ मी दगडाने तोडलं होतं. 16व्या दगडाला नाळ तुटलं होतं. बाळ जवळ घेऊन मी रेल्वेत भीक मागत होते. माझा 1 नंबर शत्रू रेल्वेचा टिशी. ते दररोज मला खाली उतरवायचं. रे बाय तिकीट, नाही तिकीट, विदाऊट तिकीट. हा बाबा, उतरवणीचे उतरवणीचे. उतरव तो उतरव दुसरीकडे आपल्या बापाची. ये नाही तो और सही जा. मी गाड्या बदलल्या. मी स्वतःला नाही बदलू दिलं. म्हणून एक लक्षात ठेवा बाबा, भीक मागत मागतच मी पुण्यात आले. 3 गाड्या बदलल्या. आता मी पुणेकर झाले. आता मी पुणेकर. विशेष म्हणजे मला समाजसेवा करायची होती, पण कशी करू मला कळत नव्हतं. मी शिकली पण नाही ना मराठी 4थी पास, पण हाफ टाईम 4थी पास आहे मी. पण आता मी डॉक्टरेट आहे. मी आता डॉक्टरेट आहे. मी माझी मुलगी पहिले, मला जर दुसऱ्यांच्या लेकराची आई व्हायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ ठेवायची नाही. का? पण लढा चालू होता. का? पण याचं कारण आहे. सिंधुताई सपकाळ, तू जर स्वतःची मुलगी जवळ ठेवली आणि दुसरे मुलगं सांभाळले ना, तुझ्यातली आई चुकेल. स्वतःच्या मुलीला अंधारात नेऊन खाऊ घालशील, सांभाळलेल्या मुलांना पाणी पाजून गाणं म्हणून झोपवशील. आई गलती करते, आई चुकू शकते. मला ते पटलं आहे. आणि मी माझी स्वतःची मुलगी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दिली. त्यांनी 12वीपर्यंत सेवा सदनला शिकवलं, BA पर्यंत गरवारे कॉलेज, MHW पतंगराव कदमांनी करून दिलं. आता माझी मुलगी एका मुलीची आई झाली आणि मी हजारो लेकरांची माय झालेलं. मुलीला सोडलं आणि मी कामाला सुरुवात केली. खरं म्हणजे काही नव्हतं, शिक्षण पण नव्हतं, अंगावर एकच साडी होती. जिंदगी बदलतीये, फक्त जिना म्हणताय. काही नव्हतं माझं. आणि त्यावेळेस मी एवढंच माझ्या मनात होतं की नाही, ज्यांना कोणी नसेल त्यांची आई व्हायचं आहे बस. हजारो लेकरं सांभाळले, 282 जावई आले, आता 49 सुनांची सासू झाले, 225 गाईची आई आहे मी, 750 पुरस्काराची मानकरी आहे मी. 3-3 राष्ट्रपतींनी सत्कार केले माझे. जगल्यानंतर हे घडतं. म्हणजे प्रतिभाताई पाटीलनी सत्कार केला, APJ अब्दुल कलामनी सत्कार केला, आताचे प्रणव मुखर्जींनी महान माता म्हणून सत्कार केला. ते मी जर तेव्हा हरले असते, थांबले असते, ते हे होऊ शकलं नसतं. मी जगले, तुम्ही जगा. खरं म्हणजे मी रात्री स्टेशनवर असायचे. वाईटातून चांगलं घडतं. वय 20 वर्षाचं, आता मी 69 वर्षाची आहे. वय 20 वर्षाचं, दिवसभर भीक मागायची, रात्री स्टेशनवर राहायचं. एक दिवस मी ठरवलं, आज आपण मरून जायचं. ये जिंदगी नको, मरना मांगता आहे अभी, कल की बात खुदा के हाथ, आज मरायचं आहे. मी रात्री मिळालेली भाकरी पोटभर खाल्ली, परत भाकरी उरली. मरायचं किती वाजता ते ठरत नव्हतं. कुठेतरी रात्री 2चे टोल पडले. मी ठरवलं आता मरायचं. मी उठले, चालायला लागले. त्याच वेळेस मी मरायला जाताना पोरीला सोबत घेतलं, उरलेली भाकरी पण सोबत घेतली. खरं म्हणजे मरायला जाताना भाकरी कशाला पाहिजे? मग समजा मेलीच नाही तर भूक लागेल ना रे. त्या दिवशी मला कळालं, भूक नसो पण शिदोरी असो. आयुष्याने काही काही शोध लावलेत माझ्या. मी निघाले रात्री 2 वाजता मरायला निघाले. आणि त्याच वेळेस योगायोग एक भिकारी त्या स्टेशनवर आजारी असलेला जोरजोरात रडत होता. आणि म्हणू रडत होता, बाबा मला कुणी कुणी नाही, बाबा मी भिकारी आहे, बाबा आजारी आहे, बाबा मी आता मरणार आहे, बाबा मला कोणी नाही, बाबा
मला मरताना तहान लागली बाबा, कोणीतरी मला एवढंसं पाणी पादा बाबा, कोई है रे बाबा, इतना सा पाणी पिलाओ बाबा, मैं अभी मरने वाला हूँ, मेरे को कोई भी नहीं बाबा, मेरे को पाणी पिलाओ बाबा मरते समय। कल्पना करा मी मरायला चाललो आणि तो मरताना पाणी मागतो, पटकन विचाराला सिंधुताई सपकाळ थोडंसं चांगलं काम करून मर ना पाणी पाजून। मी थांबले त्याच्याजवळ गेले, त्याला उठून बसवलं, माझ्या हाताला चटके लागले, एवढा आजारी एवढा ताप। म्हणून मी त्या बाबाला सांगितलं, बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका, मग जोड भाकरी पण आहे बरं का, भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा ना। आणि मी त्याला बारीक बारीक करून भाकरी खाऊ घातली, पाणी पाजलं आणि ते बाबा मेलूच नाही की ते माझ्याकडे बघून नमस्कार करत होतं। पटकन मनात विचाराला चुकते सिंधुताई सपकाळ, खाऊ घातलं दोन घास, पाणी पाजलं घोटभर, तर ते मेलं नाही ग। मग एक काम कर, स्वतः मरून संपण्यापेक्षा मरणाऱ्यांसाठी जगायला शिक सिंधुताई सपकाळ। आणि मी अनाथ हो की माँ बनवे माय, एक बार म्हणजे वाईटातून चांगलं घडतं बाळा, वाईटातून चांगलं घडतं, म्हणून एक लक्षात घ्या, जगायला शिका, जगा, मागे वळून पहा, कुठे दुःखी तर नाही ना हे शोधा, आणि एखाद्या दुःखीताला दोन घास दिल्यानंतर काय आनंद मिळतं आहे हे तुम्ही जगल्यावरच कळेल। मी माझ्यासाठीच जगत बसले असते तर मेले असते, संपले असते। मी रात्री मला भीती वाटली की मी स्मशानात जायची, काय त्यावेळेची स्मशानं भयानक असायचे, तुटलेले झाडं, टाकलेल्या फांद्या, उडणारी राख, काय काय असायचं। आताचे मशानं लई पॉश झाले बाबा, परवाला कराडला माझ्या हस्ते मशानाचं उद्घाटन केलं, अरे काय पॉश होतं मशान, मला तिथे मरावं असं वाटत होतं। मी एक दिवस मशानात बसले होते, अल्लाह देव भगवान है रे बाबा, मी मशानात बसले होते आणि रडत होते जोर जोरात। मी टाकलेल्या पिठाची एवढीशी भाकरी करून जळणाऱ्या प्रेतावर भाजून खाल्ली होती आणि मग मला खूप भीती वाटत होती, डर लगता था मेरे को, मैं रो रही थी और बोल रही थी, मैं मेरे को कोई नहीं, मेरे पास कुछ भी नहीं, मेरे को कोई भी नहीं, मेरे पास कुछ भी नहीं। मला कुठून तरी आवाज आला, भगवान है अल्लाह है रे बेटा, अल्लाह ताला जरूर आपल्या पाठीशी उभा असतो रे। त्या दिवशी मला आवाज आला लांबून कुठून तरी, चुकते सिंधुताई मरायचं बघते, सिंधुताई कफन को जेब नहीं होती, कफन को जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नहीं लेती, जब मरने का तब मरने का, अभी मरने वाले के लिए जीना सीख। मी जोरात ओरडले, मरण कॅन्सल, मरण कॅन्सल। मी मेलेच नाही, मी मेलेच नाही। आणि सगळ्यात मोठं काम मला वाटाकडून चांगल्याकडे जाण्याचं एका क्षणाने शिकवलं। वस्तुस्थिती 42 वर्ष झाले, तुमच्याकडून जर काही घडणार असेल तर असे काही काही टप्पे येतात आयुष्यात। मी रात्री गाणं म्हणायचे, एखादं जिथं कुठे भजन बिजन चालू असेल ना, मला एक माहिती होतं मी भजन म्हटलं की मला भोजन मिळणार, भजनवाली बाई म्हणून लोक मला खायला द्यायचे। माणूस कधी वाईट नसतो बाळा, भूक वाईट असते भूक, भाकरीच्या शोधात सिंधुताई। मी रात्री कुठे पण भजन चालू असेल तिथे जायचे आणि त्या लोकांना म्हणायचे, बाबा एक भजन म्हणू का, ते म्हणायचे, ए बाई मागं सरक, आत्ता म्हणू का, मध्ये मध्ये करणे का नाही, आत्ता म्हणू का, नो डिस्टर्ब, आत्ता म्हणू का, जिद्द सोडायची नाही। त्यांचं एक झालं की माझा नंबर, मग एखादं म्हणायचं म्हणू दे ना बे, म्हणू का म्हणू का। आणि मी जेवायला मिळावं म्हणून जीव तोडून भजन म्हणायचे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदर्भाचे, हे झाला देशव्यापी आकांत अजून कान ये भगवंत, जेवायसाठी घाबरले दिन जनसारे, अन्ना विन मरते बिचारे, आम्ही द्यावी कुणाला हाक अजून कान ये यदुनाथ, झाला देशव्यापी आकांत अजून कान ये भगवंत। मी गाणं म्हटलं ना की मला जेवायला मिळायचं, जीव तोडून गाणं म्हटलं, लोकांनी आग्रह करून करून खाऊ घातलं, मी पण व्याजासकट खाल्लंय, कल की बात खुदा के हात। आणि मुक्काम कुणी करायला नाही सांगायचे, जेवायला द्यायचे। रात्री जाऊन बसले स्टेशनवर किंवा स्मशानात, ह्या घटनेने मला पार बदलवून टाकलं बाबा। 42 वर्ष झाले माझ्या आयुष्यातली सत्य घटना। दुसऱ्या दिवशी कुठलं तरी एक मोठं गाव,
मी तिथे एसटीला नंबर लावला, कारण टीशी मला लई ताप द्यायचा, म्हणून मी आता म्हटलं एसटीने जाऊया, पांढऱ्या बोर्डाची गाडी, कारण लाल बोर्डाची गाडी लई लांब नेते आणि पैसे पण जास्त घेते, मग जो काय लोक भाकरी देताना 4-2 पैसे द्यायचे, मी लाल बोर्डाची गाडी अजिबात पकडायची नाही, पांढऱ्या बोर्डाची गाडी कुठल्या तरी जवळच्या खेड्यावर जाणारी, मी नंबर लावला. सत्य घटना, 42 वर्ष झाले, खूप प्रचंड आभाळ आलेलं, विजा कडकडत आहेत आणि अंधार पडलेला, प्रत्येकाला घरी जायची घाई, आणि मी एसटीला नंबर लावला. कंडक्टर माझ्यापर्यंत आला, तिकीट बंद केलं, मला तिकीट नाही दिलं, त्याला वाटलं येडी बाई काय तिकीट देणार आहे, कारण माझं टपोऱ्यावरचं लुगडं फाटलेलं, साडी फाटलेली, गाठी पाडलेल्या, फडक्यात गुंडाळलेलं बाळ, कोण मला इज्जत देणार. ते गाडीत गेलं, मी पण गाडीत गेले, ते म्हटले बाई तिकीट दिली नाही, म्हटलं नाही, आता उतर खाली, तिकीट देत नाही, म्हटलं नाही, माझ्यापर्यंत येऊन तिकीट बंद केलं ना, आता द्या ना, तो म्हटलं मी देणार नाही, म्हटलं मी पण खाली उतरणार नाही, जा. कोणाशी तरी भांडावंसं वाटत होतं, ते कंडक्टरच सापडलं भांडायला, ॲट तेरी पर मेरी गद्देपर सवारी, भांडणं सुरू. एक माणूस आला तिथे, फाटक्या शर्टाचा, तुटल्या चपलीचा गरीब माणूस, तो दाराजवळ आला एसटीच्या, माझं दार त्यांनी पकडलं. जगामध्ये अस्तित्व आहे बाळ. त्यांनी माझं दार पकडलं, मला आणि कंडक्टरला भांडू दिलं, आणि नंतर मला म्हटलं बाई रात्री देवाचं गाणं तुम्हीच म्हटलं का? मी तर दचकलेच, म्हटलं रात्री तुम्ही देवाचं गाणं म्हटलं ना, म्हटलं मीच म्हटलं ना, म्हणे बाई मी तिथेच होतो, मी तिथेच होतो, रात्री तुम्ही भजन म्हटलं मी तिथेच होतो, माझा एक घोट चहा पिता का? म्हणलं अरे एवढ्या सन्मानाने कोणी चहा पाजला नाही, माझा एक घोट चहा पिता का? मी उतरले खाली चहा प्यायला, सगळ्यांना बरं वाटलं, बाई बरी झाली बॅग गेली, मी खाली उतरले, गाडी इथून आपल्या गेटपर्यंत गेली. त्या दिवशी कच्चं आभाळ आलेलं, अंधार पडलेला, विजा कडकडत आहेत, तसा पाऊस हळू सुरू झाला, मी खाली उतरले, गाडी सुटली, गाडी इथून गेटपर्यंत गेली, आभाळ फाटल्यासारखा आवाज झाला, ज्या गाडीतून मी खाली उतरले त्याच गाडीवर वीज पडली, त्याच गाडीवर वीज पडली. 42 वर्ष झाले, आग आग. त्या दिवशी माझे जळालेले केस परत उगवलेच नाही, आणि अख्खी गाडी राख, ड्रायव्हर कंडक्टर 2-2 फुटाचे कोळसे झाले. मी चहा प्यायला खाली उतरले म्हणून वाचले, माझं पण पातळ पेटलेलं, माझे पण केस जळालेले. आणि मग माझ्या लक्षात आलं, सिंधुताई सपकाळ, तू पण मेली असती, कोणीच वाचलं नाही, तुला कंडक्टर खाली उतरवत होता, मरू नको, तू मरायसाठी वर चढत होती, पण तुला चहा प्यायला खाली उतरवणारा कोण? त्या दिवशी मी अख्खा दिवस शोधत होते की तो मला चहा पिणारा माणूस कुठं आहे, मला तो माणूस भेटला नाही, अख्खा दिवस शोधले पण माणूस भेटला नाही. आयुष्यभर एक सवाल आहे की त्या दिवशी मला मरू नये म्हणून खाली उतरवणारा कोण? त्या दिवशी मी नतमस्तक झाले आणि ठरवले, जग सिंधुताई सपकाळ, आत्ता मरायचं नाही. आणि तिथे मी विचार केला की तुला जगायचं आहे तर स्वतःच्या मुलीची आई होऊ नको, का पण आई चुकेल, म्हणून मी तेव्हाच माझी मुलगी पुण्याला दिली आणि दुसऱ्यांचे लेकरं उचलले. पहिला उचललेला मुलगा पुण्याचा माझा दीपक, आता त्याच्या पोराला पोरं झाले, कुठे चाललं माझं बॅकग्राऊंड बघा. म्हणून एक लक्षात घ्या, वाईट घडतं पण त्याच्या पुढचा रस्ता पण आपल्याला कळतो आहे, फक्त चालत राहणं एवढंच आपल्या हातात आहे, चालत राहा चालत राहा, आणि कशाची खंत बाळगू नका. जब उसीने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, कोई बात नाही, जब उसीने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पडी सारा कफन जला दिया, कफन जळू द्या, दफन होऊ नका. आणि सगळ्यात मोठं जर मी काय काम केलं असेल तर मी माझ्या पतीला माफ केलं, माझ्या पतीला माफ केलं, मला दगड मारून हाकललेल्या पतीला मी माफ केलं, माझ्या सासर माहेरने माझा सत्कार केला. दिन निकलत आहे जिना सिखो, माझ्या सासर माहेरने माझा सत्कार केला. बाया हो, माझ्या सत्कारात माझे पती रडत होते, त्यांनी हाकललं तेव्हा मी रडत होते, माझ्या त्या जिंदगी बदलते, माझ्या सत्कारात ते रडत होते, ते रडत होते ना मला लई बरं वाटत होतं, खरं खरं ते रडत होते मला लई बरं वाटत होतं, क्षणभर बरं वाटलं, परत विचार आला चुकते सिंधुताई, खरं सांग.
ते रडतायत ना तुला बरं वाटतं, पण समज त्यांनी तुला सोडलं नसतं तर तू फॉरेन रिटर्न नऊवारी झाली असते. त्यांनी तुला सोडलं नसतं तू 14 देशात भाषणं ठोकून आली असते. त्यांनी तुला सोडलं नसतं 350 म्हणजे 250 गाईन 282 जावयांचे सासू शक्य होतं. त्यांनी तुला सोडलं नसतं 750 पुरस्काराची मानकरी शक्य होतं. त्यांनी तुला सोडलं नसतं अनाथांची माय येतून किंवा ओळखल्या गेली असती. त्यांनी तुला सोडलं म्हणून घडलं माफ कर. मी सगळ्यात मोठं काम केलं, माझ्या पतीला माफ केलं, त्यांच्या जवळ गेले, त्यांचा हात हातात घेतला, पुरवाळला, थोडंसं दाबून पण घेतला, म्हटलं बैती गंगा आहे घ्या अधून बाद मी नो चान्स. आणि एवढी मोठी जिवाळीची ट्रीटमेंट दिल्यामुळे माझे पती जोरात रडत होते, म्हटलं व्याजासकट बोंबला, नो फिकीर, नो प्रॉब्लेम. आणि त्यांना रडू दिलं, माझ्या 15 तोंड पुसलं त्यांचं आणि सांगितलं रडताय तुम्ही मला हकललं तेव्हा मी रडत होते, आज तुम्ही रडता, कोणीही कुणाचं नसतं ना. आता एक करा, आठवते को, तुम्ही मला हकललं तेव्हा माझ्या पत्राला गाठी होत्या, आज माझ्या पत्राला गाठ नाही पण तुमच्या धोतराला गाठी आहे. अंडरग्राऊंड गाठ सप्लाय झाली ना, कुणी कुणाचं नसतं ना. आता एक करा, माझ्याकडे चला, तुम्ही सोडलं म्हणून घडलं, आता मला तुमच्या सेवेची संधी द्या. आणि आणलं ना मी माझ्या पतीला उचलून, ते पार्सल माझ्या संस्थेत आहे, आता आणलं उचलून पोरांना परिचय दिला, बेटा हे माझं सगळ्यात मोठं खतरनाक बाळ. यांनी मला सोडलं नसतं तुम्हाला आई मिळाली असती रे. त्यांनी सोडलं म्हणून घडलं ना, आता त्यांचे मायबाप तुम्ही व्हा बेटा, त्यांच्या रिकाम्या काळजाची जागा तुम्ही भरून काढा. त्यांनी तुम्हाला आई दिली, आता तुम्ही त्यांचं गणवत व्हा. आता माझे पती माझ्या संस्थेत आहेत, मी भेटायला गेले की ते एकटक माझ्याकडे पाहतात, बोलणे की हिम्मत नाही आहे ना, सिर्फ देखते है आँखों आँखों में, क्या बात है, मेरे को भी अच्छा लगता है. ये समाजसेवे का तरीका है, म्हणून जगा, पुढे जा पण मागळून पहा. स्वतःसाठी सगळं जग जगतं, तुम्ही दुसऱ्यांसाठी पण जगायला शिका. तुमची परंपराच आहे थकल्या भागल्यांना उभं करणे, जो गरीब आहे त्याला हात देणे, ज्याला कोणी नाही त्याच्या पाठीशी उभं राहणे, भुक्या असेल त्याला खाऊ घालणे. मी पाहते ना तुमचे जेव्हा सणवार असतात तेव्हा मी दारातून जाते, त्यावेळेस लक्षात येते किती लोकांना दान करतात हे लोक रे. आम्ही तरी कमी दान करतो पण तुम्ही जास्त दान करता, तुम्हाला त्याची जाणीव आहे बाळ. तुमच्या कष्टाचा एक घास तुम्ही दुसऱ्यांपर्यंत देता, हीच तुमची कमाई आहे आणि हाच माझा आनंद आहे. मी लेकरं कसं सांभाळते, मी शोधते माझी कुणाला गरज आहे का. मी आता पण रात्री बेरात्री स्टेशनवर जाते आणि शोधते. मग एखादी बाई रडत असते, दोन लेकरं असतात, मी तिला विचारते का रडते, ती मग मला सांगते माझं सासर मला हकलून दिलं, मला माहेर नाही आहे, नवरा मरून गेला, मी विधवा आहे. मी तिला सांगते नाही बेटा अजून एक घर आहे माईचं, आपण घट्ट खायचं पातळ खाऊ पण सर्व दुःखितांनी एकत्र राहू. मी तिला उचलून आणते, ती माझ्या लेकरांसाठी काम करते आणि मी तिच्या लेकरांसाठी सगळं काही करते. म्हणून मी हाफ टाईम चौथी पास आहे पण माझ्या मुली MBBS BAMS आहे, माझे पोरं MPhil PhD आहे. मी शिकवलेलं, मी वाचवलेलं, मी मोठं केलेलं एक पोरग प्राध्यापक पुणा युनिव्हर्सिटीत माझ्यावर PhD करते, माझं पोरग मेरी बिल्ली मेरे पर म्याव, माझं कार्ट माझ्यावर PhD करते. म्हणून एक लक्षात घ्या, मैं यतीनो की माँ हूँ, जिसका कोई नहीं उसकी मैं माँ हूँ. आणि मला ग्रँडच नाही आहे, अभी तक मेरे को अनुदान नाही मिला, ग्रँड नाही मिली, सरकार मेरे से लिख के लिया सरकारने की माई ग्रँड नाही मागूंगी ऐसा लिख के देऊ, फिर हम परमिशन देता, ए बाबा परमिशन देऊ, मैं नाही मागूंगी ग्रँड, मैं जगवाले को लोगों को मागूंगी, बाबा तुम्हारा घास का इतना सा देऊ मेरे लिए. मला मान्यता दिली पण माझ्याकडून लिहून घेतलं सरकारने, ग्रँड मागू नको माई. म्हटलं नाही मागणार, जनता माझं सरकार, जनतेला मागते, भाषण दिले की मला राशन मिळते, मी लेकरं कसे सांभाळते. आतासुद्धा मी एक भाषण करून आले राजगुरुनगरला, हे दुसरं भाषण, आणि आत्ता मला घरी गेल्यावर गाडीत बसायचं आहे कारण उद्या सकाळी विदर्भात आहे.
नागपूर आणि वर्ध्याच्या जवळ बुटीबोरी, तिथं उद्या सकाळी 10 वाजता प्रोग्राम आहे. पण घाईत घाईत होईना शेख साहेबांनी मला सोडलं नाही आणि मी मला यावं लागलं. म्हणजे हक्क गाजवला त्यांनी माझ्यावरती, माई हम्मी तुम्हारे मैबुली व्याजा सकट आहे नाही कोण बोलत आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, मी लेकरं कशा सांभाळते, मी शोधते. आणि 282 जावाई मिळाले, एवढ्या मुलींचे मी लग्न केलं आहे.